नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे इकॉनॉमी विथ डॉक्टर सुशील बारीमध्ये आज आपण जे आहे जे डॉमिनो इफेक्ट बघणार आहोत आता द डॉमिनो इफेक्ट बघण्याचं कारण जे आहे तर आज सकाळच्या सेशनमध्ये आपण बघितलं अमेरिकन बँका ज्या आहेत तर त्या कोलॅप्स होत आहेत तिकडं तीन बँका ज्या आहेत धाराशाही झालेल्या आहेत अमेरिकेतल्या तसं बघायला गेलं तर नोबेल प्राईज पण अमेरिकेकडेच गेलेला बघा अर्थतज्ञ तिथलेच होते दोन हजार बावीसमध्ये रघुराम राजन यांचं जे स्टेटमेंट आहे तर त्यांनी जे आहे अमेरिकन इकॉनॉमी जी आहे तर ती लिटरली जी आहे की आता एका बॉम्बसारखी झालेली आहे ती कधीही फुटू शकते आणि त्यातल्या त्यात त्याचं रिझन जे होतं तर ते डॉमिनो इफेक्ट असं त्यांनी दिलेलं आहे मग आता डॉमिनो इफेक्ट काय असतो ते आपण समजून घेऊयात सोशल मीडियावर तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील बघा की अशा पद्धतीने पत्ते लावलेले असतात किंवा बिटा ठेवलेल्या असतात आणि एकाला कोलॅप्स केलं की ते सगळे कोलॅप्स होत जातात बघा म्हणजे काय याचा इम्पॅक्ट याच्यावर पडतो याचा इम्पॅक्ट याच्यावर याचा इम्पॅक्ट याच्यावर असं कळत कड़त कळत ते सगळं कोलॅप्स होत जातं आजच्या काळामध्ये जे आहे ज्यावेळेस आपण ग्लोबलायझेशन ही संज्ञा वापरतो तर ग्लोबलायझेशनमध्ये जागतिक स्तरावर जे वेगवेगळे देश आहेत ते एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत त्याच्यामुळे एकाच्या इकॉनॉमीमध्ये जर काही इम्पॅक्ट आला तर तो तिकडं पण दुसऱ्या ह्याच्यात दिसतो कारण ट्रेडशी लोकं जोडली गेलेली आहे क्लायमेट चेंजच्या ह्याच्यामध्ये जोडली गेलेली आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत याला जे आहे डॉमिनो इफेक्ट म्हटलं जातं एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर होणं तो डॉमिनो इफेक्ट आहे मग सिम्पली जे आहे की इन इकोनॉमिक्स डॉमिनो थेरीज ऑफ्टन यूज टू एक्सप्लेन हाऊ अॅन इकॉनॉमिक प्रॉब्लेम इन अ वन कंट्री कॅन स्प्रेड लाईक अ कॉन्टॅजन ऑर डॉमिनो इफेक्ट टू द सिमिरल कंट्रीज अँड फर्म्स क्वांटेजेनस डिसीज असतात बघा एकाला झाला की दुसऱ्याला होतो तिसऱ्याला होतो जसं कोविड नाईन्टीन होतं ओके कोविड नाईन्टीन जो होतं एकाला झाला की तो दुसऱ्याला स्प्रेड करत जातो त्या पद्धतीने एखाद्या इकॉनॉमीमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या इकॉनॉमीवर दुसऱ्या देशाच्या इकॉनॉमीवर होतो हाच इकॉनॉमिक्समध्ये डॉमिनो थेरी किंवा डॉमिनो इफेक्ट म्हणून बघितलं जातं आता याचं बेसिक रिझन आहे ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाची ज्या वेळेस आपण जे आहे बघा बाब बघतो त्यावेळेस सगळे जे जग आहे ते एकमेकांची इंटरलिंक आहे मग ते ट्रेडच्या बाबतीमध्ये असू शकतं किंवा वेगवेगळ्या करारांच्या बाबतीत असू शकतं वस्तू आणि सेवांच्या निर्यातीबद्दल ते असू शकतं सो असे so, सगळे जे ॲग्रीमेंट्स आहेत वर्ल्ड इश्यूज जे आहेत बघा क्लायमेट चेंज ह्याच्यामुळे जे आहे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे बरं मग डॉमिनो इफेक्टचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात का तर बहु बहुतेक जे आहेत बघा डॉमिनो इफेक्ट्समध्ये आता हे जे डेप क्रायसिस झालं होतं दोन हजार बारा तेरामध्ये ही ग्रीसमध्ये जे आहे बॉन्ड इल्ड जी आहे मोठ्या प्रमाणावर तिच्यामध्ये राईज झाली होती आता बॉन्ड इल्ड काय असते ते आपण शिकलेलो आहोत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बॉन्ड इल्ड म्हणजे काय कर्ज रोख्यांच्या बाबतीमध्ये जो मुद्दा आहे सो ग्रीसमध्ये जे आहे बॉन्ड इल्ड जी आहे तर ती वाढली आणि त्याचा इम्पॅक्ट युरोझोन इकॉनॉमिक्समध्ये झाला त्याच्याबरोबरच जे आहे दोन हजार सात आठमध्ये जे आहे जे काही यू एसमध्ये फिनॅन्स संबंधीचा जो होता बघा कन्सर्न झाला होता फिनॅन्सच्या बाबतीमध्ये जे आहे शॉर्टेज आलं होतं वर्ल्ड आणि जे आहे ऑल बँक्स टीन वर्ल्ड जे आहे बघा यू एसमध्ये घडलं क्रेडिट करन्सी दोन हजार सात आठमध्ये डिव्हॅल्युएशन एखादी करन्सी जी आहे बघा त्याचं अवमूल्यन होणं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये साऊथ एशियन एशिया जो आहे बघा साऊथ ईस्ट एशिया जो आहे त्या साऊथ ईस्ट एशियामध्ये चलन अवमूल्यनाचा मुद्दा जो घडला होता बघा तो पण जो आहे डोमिनो इफेक्ट होता कारण तो एका ठिकाणून ओरिजिन होऊन मग दुसरीकडे तो पसरत जातो कारण इंटरनॅशनल इन्व्हेस्टर जो होता तर त्यांनी जो आहे त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तिथं लूज झाला बेसिक जे आहे ट्रस्ट असतो बघा आणि तो, तो ट्रस्ट इकॉनॉमी जर रसातळाला जात असली तर तिथं गडपडतो देन याच्यामध्ये एक दुसरी कन्सेप्ट आहे निगेटिव्ह रिजनल मल्टिलाय मल्टिप्लायर इफेक्ट आता बघा निगेटिव्ह रिजनल मल्टिप्लायर इफेक्ट काय असतो डॉमिनो बरोबर हा एक तुम्हाला माहीत पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल एखादी जर खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे वस्तू निर्माण करण्याचा एक मोठा कारखाना आहे तो जर बंद पडला तर त्याचा इम्पॅक्ट काय काय होईल त्याचा इम्पॅक्ट काय आहे तर यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होईल तिथं काम करणारी लोकं जी आहेत तर ती बेरोजगार होतील हा ना त्याच्याबरोबरच जे आहे आउटवर्ड मायग्रेशन जे आहे लेबरचं तिथून लेबरला बाहेर जावं लागेल त्याचं मायग्रेशन तिथून बाहेरच्या दिशेने होणार बघा त्याच्यानंतर इतर फर्म जे आहेत त्यांच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो की ज्या बिझनेस आहेत त्याच्याबरोबर रिलेटेड होत्या त्याच्याबरोबरच जे आहे की रियल इन्कम जे आहे तेही जे आहे गडबडू शकतं सो so, निगेटिव्ह रिजनल मल्टिप्लायर इफेक्टमध्ये काय आहे की एखादी मोठी फर्म है, 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 जे आहे मॅन्युफॅक्चरिंग बंद झाली त्याच्यामुळे होणारे इतर इम्पॅक्ट जे आहे ते तिच्यामध्ये येतात आणि डॉमिनो इफेक्ट जो आहे इकॉनॉमीमध्ये एखाद्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये होणारे जे काही बदल आहेत त्याचा इतर देशांच्या इकॉनॉमीवर होणारा परिणाम सो so, स्पॉटलाईट अकॅडमीचं जे आहे तर ते ॲप डाउनलोड करून घ्या स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप जे आहे प्लेस्टोरवर अवेलेबल आहे आणि त्यावर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस ॲज वेल एज नोट्स अवेलेबल आहेत जसं आता आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस जे आहेत यू पी एस सी दोन हजार चोवीस राज्यसेवा पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह बॅच आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या सगळ्या बॅचेस जे आहे तर ते आपल्या आता आगामी याच्यामध्ये जून आणि जुलैमध्ये सुरू होत आहेत स्पॉटलाईट अकॅडमीला तुम्ही इंस्टा यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता तुम्हाला या सगळ्या लिंक ज्या आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत <coughs> सकाळी दहा ते संध्याकाळी सहा जे आहे तुम्हाला कॉल करायचे असतील तर टीम स्पॉटलाईटच्या नंबर तुमच्या समोर आहे सेव्हन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फायव्ह सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फाय सेवन सिक्स नाईन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सिरीजमध्ये असेच नवनवीन कन्सेप्ट घेऊन भेटत राहूयात धन्यवाद